तर मंडळी नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोना शो चॅनलमध्ये। या सोनाली मॅडम आलेल्या आहेत तयारी करून खूप वेळपर्यंत। विदर्भात किती तयारी केली तरी छोटी जय आहे। कसं विचारते घामाने पूर्ण ओल्या झालेल्या आहे, कारण की एवढ्या इथे खूप जास्त गर्मी असल्यामुळे सगळ्यांचे खरे चेहरे दिसतात विदर्भात। त्यात 10 वेळा त्यांना हातपाय धुवायला जावं लागत आहे। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सोना शुभ चॅनल मध्ये। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नाही ना, तर विसरू नका, लाईक करा सबस्क्राईब करा, कारण की आम्ही घेऊन येतात तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन नवीन व्हिडिओ सुद्धा। तर आणि आपल्या त्या जुन्या पुराण्या शेफ सोबत सेम अंग्रेजो के जमाने की जयलर थी शेफ। ठीक आहे, जाऊ द्या, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही। आता ऍडजस्ट करून घ्यायला लागते कुठं काय विदर्भात कोण भेटणार शेफ। तर मंडळी, तर शेफ मॅडम आज काय बनवत आलोय आपल्या रेसिपीच्या या खजान्यामध्ये? आज तुमच्याकडे पडत आहे फोडणीचं वरण। अच्छा, म्हणजे सकाळी उरलेल्या वरणाला फोडणी मारून आम्हाला चारणार भाजी। एक मिनिट निभवायचं, मला काही नाही, फोडणी घाला, जेवण करा। तर आता आपण करणार आहे फोडणीचं वरण, त्यासाठी बघूयात आता रेसिपीज काय काय आहे आणि कशा प्रकारे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत। तर मग मंडळी चालू करतोय आपण आजचा व्हिडिओ। पूर्वीप्रमाणेच आपल्याकडे आहे टोमॅटो, थोडा कांदा, सेम कांदा लसूण पेस्ट जो संपत, अद्रक लसूण पेस्ट जो संपत आलेला आहे, मीठ आणि एवढं सारे हे आपले मसाले आणि सेम आपलं तेलाची बॉटल। त्यानंतर उरलेलं वरण जे आदल्या दिवशी सकाळी उरवलेलं आहे आणि थोडस कोथिंबीर घेतलं। आता आपली कढई झालेली आहे गरम, त्यात आपण टाकून घेतलं खूप सारं तेल, कमी टाकायचं आहे नेहमीप्रमाणे तेल, ते टाकून का नाही ते आता गरम होतपर्यंत वाट पाहिजे। सेम मगासारखंच कढीपत्त्याला वेळेवर आणायला लावलं यांनी, जरा झाड असल्यामुळे धावत धावत जाऊन घेऊन लागते। मॅडम हे धुवून टाका चला असिस्टंट। यस, तेल गरम झालं आहे। नेहमीप्रमाणे आपण टाकलेले आहे मोहरी आणि जिरं आणि कांदा। कांदा टाकून थोडा वेळ परतून घ्या। किती वेळ ठेवायचं लाल होऊ द्यायचं घ्यायला? आणि सेम कढीपत्ता, धावपळ करून आणलेला कढीपत्ता, थोडा कांदा लाल झाल्यानंतर आपण टाकत आहे अद्रक लसूण पेस्ट, घरी बनवलेली अद्रक लसूण पेस्ट। थोडा वेळ असंच परतून घेतल्यानंतर ती खाली चिपकलं म्हणजे समजून जा की झालंय ते। यामध्ये जाणार धने पावडर, जिरे पावडर, हळदी आणि परता। परता नाही आपल्या विदर्भात मिसळ। त्यानंतर आपण टाकत आहे तिखट, एकच चमचा, बस तिखट आणि तेल कमी असल्यामुळे टोमॅटो फास्ट टाकायचा, तिखट जळेल नाही। आईच्या फाशात कमी करायचं धक्का बसते। यात आपण थोडं पाणी पण टाकलेलं आहे, वरणाचं जे वरचं पाणी ते टाकलं। हा, या वरणाचं थोडं पाणी होतं, ते वरचं टाकलेलं आहे, कमी असल्यामुळे ठसका बसला, ठसका बसून जरुरी आहे, भाजीला नजर लागत नाही। तर थोडा वेळ याला जरा टोमॅटो पूर्ण येईपर्यंत मिक्स करू घ्यायचं आणि मीठ टाकायचं, मीठ थोडं कमी टाकायचं कारण की वरणाला ऑलरेडी मीठ असते, कारण की आपलं कालचं उरलेलं वरण असल्यामुळे, सॉरी सकाळचं उरलेलं वरण असल्यामुळे आपण मीठ कमी टाकलंय। हे साधं वरण आहे जे आमच्या विदर्भात भातासोबत खायला बनवत असते हरवेळेस, आणि याच वरणाला आपण देते आता तडका। हे झालं, आपण यामध्ये टाकायचं
थोडासा मसाला. कोणता मसाला? आपला मेन काळा मसाला. ओके हा यस त्याच आहे काळा मसाला थोडा. त्यानंतर आणि हा आहे गोडा मसाला. गोडा मसाला आहे हा थोडासा बस पडला खूप सारा. ओके मग तो मिक्स करून घ्यायचं आणि साखर कारण की टोमॅटो आंबट होऊ शकते. पावती माझी भाजी छान झाली आहे याला छान मिक्स करायचं आणि थोडासा सांबार टाकायचा. थोडा सांबार जोराने बोलत जाता मॅडम. थोडा सांबार टाकायचा कारण की युजर्सला जर ऐकायला नाही गेलं तर आम्हाला घोडी लागेल. आणि हे वरण घ्यायचं असं असं करायचं आणि याची स्पीड वाढवायची आणि जग टाकून द्यायचं. कालचं उरलेलं वरण सकाळचं उरलेलं वरण परतच नाही ढवळायचं. ढवळणे पतत परत नाही हैदराबाद नाही ढवळून घ्या. यात थोडं पाणी मिक्स करून हे पण टाकून द्या. परत नाही प्रकार विदर्भात नाहीये. आणि याला थोडा वेळ गरम उकळू द्यायचं ना. थोडा उकळू द्यायचं यामध्ये पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे पातळ त्या पद्धतीने टाकायचं. छान एवढं पातळ ठीक आहे आपल्यासाठी. थोडं पातळ अजून करू नको नको. ओके याला उकळी आली की मस्त बंद करू. छान सांबार टाकून मस्त ते रेडी. आणि झाकण ठेवून द्यायचं का आता? उकळी होईल ना. उकळी नेहमीचा आणि आपुलकीचा आपला काम. कोणाचा आपुलकी? तुमच्या आपुलकीचं काम. मजबुरी आहे. मजबुरीचं काम घ्या. करा साप पसारा. असिस्टंट अयो असिस्टंट गायब झाला बिचारा. असिस्टंट व्हॉट इज दिस? व्हॉट द हेल इज दिस? तो पसारा साप कोण करणार? प्लीज क्लीन दिस. थोडी फारच आहे पण ती किती जाणार पूर्ण? अरे फोडणीचं वरण आहे यार. तर्री वाली भाजी थोडी ना आहे. खूप छान झालेली आहे आपली तर्री. सॉरी फोडणीचं वरणची तर्री. यामध्ये ऍड टॉपिंग रणवीर ब्रार ची फॅन असल्यामुळे मी खूप सारा सांबार टाकते आहे. यस धनिया लवर. रेसिपीचं नावच बदलून टाकतात. आपलं फोडणीचं वरण संपलेलं आहे. सेम यांच्या चेहऱ्याकडे बघून आपण आता आपल्या व्हिडिओला एंड करू. आमच्या आशीर्वादाने यांच्या आशीर्वादाने आणि याला आपण बंद करू आता. झालं खूप झालेलं आहे संपलेलं आहे. तसंच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि खायला या. यस आणि काही रेसिपी असेल तुमच्याकडे नवीन नवीन तर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सेम तुमच्या समोर प्रदर्शित करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.